सर्वप्रथम सांगायला आवडेल म्हणजे मला चित्रपट खूपच आवडला. हा मला अनेक अंगांनी महत्त्वाचा वाटतो चित्रपट. तिचं शहर होणं हे जे शीर्षक आहे त्यातली जी ती आहे ती मध्यमवर्गीय आयुष्य जगणारी एक मध्यमवयीन स्त्री आहे आणि त्या स्त्रीचं एक विश्व आहे आणि दुसऱ्या बाजूला एक मोठं मुंबईसारखं पसरलेलं शहर आहे आणि विशेषतः त्यातली झोपडपट्टी म्हणून हिणवली जाणारी साधी तळागाळातल्या लोकांची वस्ती आहे आणि त्यांचे खूपच गंभीर असे मोठे मोठे प्रश्न आहेत. या दोन विश्व एकमेकात कशी येतात याची ही गोष्ट आहे आणि हळूहळू ती संपूर्ण शहर कशी होऊन जाते हे या चित्रपटातून दाखवलं आहे. हे सगळं याहून जास्त मी सांगत नाही कारण ते प्रत्यक्ष पाहावं प्रेक्षकांनी अशी मला अपेक्षा आहे. पण हा चित्रपट मला त्याच्या आशयासाठी तर आवडलाच. पण अनेक वेळा मराठीमध्ये असंही होतं आहे की खूप चांगले विषय निवडले जातात पण ते चित्रपट म्हणून चांगले बनवले जात नाही. तर या चित्रपटाचं मला दुहेरी अभिनंदन करायचं आहे की त्याचा आशय तर चांगला आहेच पण शिवाय तो चित्रपट म्हणून खूप दमदारपणे आणि छान बनवलेला आहे. रसिका आकाशी या दिग्दर्शिकेने, लेखिका दिग्दर्शिका आणि गीतकार ती स्वतःच आहे आणि रसिका या मैत्रिणीचं मला खूप म्हणजे अभिनंदन करावं असं वाटतं या चित्रपटाबद्दल. याचबरोबर मला हेही सांगावं असं वाटतं की आता प्रेक्षक म्हणून आपली सर्वांची खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. आपण तिच्या विश्वातले प्रेक्षक आहोत किंवा आपण तिच्या नसलेल्या विश्वातले साध्या साध्या तळागाळातल्या वस्तीत राहणारे प्रेक्षक आहोत, जे कोणी प्रेक्षक आहोत हे दोन्ही हा चित्रपट आपलंसं म्हणणार की नाही. कारण आपण हा चित्रपट आपलंसं म्हणणं हे आपलं नुसतं कर्तव्य असं नाही तर तो आपल्याला खूप समृद्ध करणारा अनुभव आहे.